हेलो स्टूडेंट्स, टुडे वी आर गोइंग टू स्टडी अबाउट द हेटेरोट्रॉपिक प्लांट। आपण आधीच्या व्हिडिओमध्ये ऑटोट्रॉपिक प्लांटबद्दल शिकलो, आता हेटोट्रॉपिक प्लांट। ऑटोट्रॉपिक प्लांट मीन्स आता दोन प्रकारचे प्लांट आप या ठिकाणी झाले। ऑटोट्रॉपिक म्हणजे प्लांट विच प्रोड्युसेस फूड मटेरियल, आणि हेटेरोट्रॉपिक। ऑटोट्रॉपिक प्लांट प्रोड्युसेस द फूड मटेरियल बिकॉज दे कंटेन्स क्लोरोफिल, कारण त्याच्यामध्ये काय असतं, क्लोरोफिल नावाचं पिगमेंट असतं, त्यामुळे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात। हेटरोट्रॉपिक प्लांट म्हणजे द प्लांट विच कॅनॉट प्रोड्युसेस फूड बट डिपेंड्स ऑन अदर प्लांट फॉर देअर फूड। हेटरोट्रॉपिक प्लांट हे अशा प्रकारचे प्लांट आहे की जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत आणि अन्नाकरता दुसऱ्यावरती अवलंबून असतात। मग हे हेटरोट्रॉपिक काय आहेत, स्वतःचं अन्न का तयार करू शकत नाही? प्लांट्स तर त्यांना म्हटलेलं आहे, परंतु अन्न तयार करू शकत नाही। प्लांट्स म्हणजे प्लांट्स का म्हटलेलं आहे, कारण त्यांना रूट स्टेम हे असतात, म्हणून त्यांना प्लांट्स म्हटलेलं आहे, प्लांटचे ऑर्गन्स आहेत, परंतु अन्न तयार करू शकत नाही, कारण त्यांच्यामध्ये क्लोरोफिल हा पिगमेंट नसतो। मग प्रश्न असा आहे, हाऊ डू द हेटरोट्रॉपिक प्लांट लिव्ह? मग हेटरोट्रॉपिक प्लांट जिवंत कसे राहतात? ते दुसऱ्या प्लांट्सवरून आपलं अन्न घेत असतात, आणि ज्या प्लांट्समधून ते आपलं अन्न घेतात त्या प्लांटला म्हटलं जातं होस्ट प्लांट। काय म्हटलं जातं? होस्ट प्लांट। आता होस्ट प्लांट आणि ज्या प्लांटमधून अन्न घेतात हेटरोट्रॉपिक प्लांट, तर त्या हेटरोट्रॉपिक प्लांटला म्हटलं जातं मग पॅरासिटिक प्लांट। आलं लक्षात? हेटरोट्रॉपिक प्लांट्स आर पॅरासिटिक। हेटरोट्रॉपिक प्लांट्स काय आहेत? पॅरासिटिक प्लांट्स आहेत। आता पॅरासिटिक प्लांट्स जे आहेत त्याचे दोन प्रकार पडतात। आता पॅरासिटिक प्लांट्स जे आहेत, पॅरासिटिक प्लांट कशाला म्हणायचं? द प्लांट ऑब्टेन देअर न्यूट्रिशन फ्रॉम होस्ट अँड ऑल्सो कॉजेस हार्म टू इट। म्हणजे ज्या वनस्पतींपासून हे पॅरासिटिक प्लांट अन्न घेतात त्या प्लांटला होस्ट प्लांट म्हटलं जातं, आणि अन्न घेत असताना त्याचबरोबर त्या प्लांटला काय करतात, ते इजासुद्धा करतात, म्हणून त्यांना पॅरासिटिक म्हटलं जातं। पॅरासिटिक तुमच्या लक्षात येईल। आता पॅरासिटिक प्लांटचे दोन प्रकार पडतात, कम्प्लिटली पॅरासाइट पॅरासिटिक प्लांट आणि दुसरं आहे पार्शियली पॅरासिटिक प्लांट। आता कम्प्लिटली पॅरासिटिक प्लांटचं एक्झाम्पल कस्क्युटा आणि पार्शियली पॅरासिटिक प्लांटचं एक्झाम्पल लोऱ्यांथस। आपण पहिल्या चॅप्टरमध्ये बघितलं होतं कस्क्युटाबद्दल। आता कस्क्युटा बघा, या ठिकाणी परत तुम्हाला डायग्राम दाखवतो। या ठिकाणी येलो कलरचा वायरचं स्ट्रक्चर दिसतं, पेज नंबर 4 तुम्ही ही डायग्राम परत बघून घ्यायची। येलो वायरचं स्ट्रक्चर या ठिकाणी दिसतं आणि हे आहे कस्क्युटा। आता येलो वायरसारखा हा वेल दिसतं, परंतु या वेलाला कुठेही प्रकारचे पानं नाही आहेत। आहे का पानं? नाही आहेत। त्यामुळे ते काय करतात, त्यांचं न्यूट्रिशन जे आहे हे पूर्णपणे त्या होस्ट प्लांटमधून घेतात, अँड देअरफोर दे आर कॉल्ड ॲज कम्प्लिटली पॅरासिटिक प्लांट। कम्प्लिटली पॅरासिटिक प्लांट म्हणजे काय? दे डिपेंड्स फॉर देअर फूड ऑन द होस्ट प्लांट, ॲज दे डो नॉट हॅव द क्लोरोफिल्स दे कॅनॉट प्रोड्यूस देअर ओन फूड मटेरियल। क्लोरोफिल नसल्यामुळे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही, आणि स्वतःचं अन्न स्वतः तयार न करू शकत असल्यामुळे त्यांच्या अन्नाची पूर्ण गरज जी आहे ती होस्ट प्लांटपासून भागवल्या जातं, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, कम्प्लिटली पॅरासिटिक प्लांट। त्यानंतर दुसरं एक्झाम्पल सांगितलं लोऱ्यांथस। लोऱ्यांथस इज अ पार्शियली पॅरासिटिक प्लांट। आता या ठिकाणी बघा, या डायग्राममध्ये लोऱ्यांथस तुम्हाला दाखवलेलं आहे। हे एक आंब्याचं झाड आहे, जनरली इट इज फाउंड ऑन मँगो ट्री। आंब्याच्या किंवा मोठ्या झाडावरती हे लोऱ्यांथस नावाचं प्लांट वाढतं, आणि याची डायग्राम या ठिकाणी मॅग्निफाय करून दाखवलेली आहे। तर या झाडाला तुम्हाला पानंसुद्धा दिसतात। काय दिसतात? पानंसुद्धा दिसतात। मग आता या ठिकाणी पानं आहेत तर मग ते फोटोसिंथेसिस करू शकतात, मग तरी ते होस्ट प्लांटवरती का वाढतात, त्याला पॅरासिटिक का म्हटलं जातं? मग त्याचं ॲन्सर असं आहे की हे लोऱ्यांथस नावाचं प्लांट जे आहे हे जमिनीवरती म्हणजे मातीवरती वाढत नाही, तर ते झाडांच्या खोडांवरती वाढतं, म्हणजे त्याच्या मुळाचा खोडाशी संबंध येत नाही। मग त्याच्यामध्ये जे रूट्स असतात त्या रूट्सला म्हटलं जातं होस्टोरिया। रूट्सला काय म्हटलं जातं? होस्टोरिया। आणि होस्टोरिया मीन्स सकिंग रूट्स। होस्टोरिया मीन्स सकिंग रूट्स। मग हे जे लोऱ्यांथस प्लांट आहेत त्याचे जे रूट्स असतात ते जमिनीवरती वाढत नाही, खोडावरती वाढतं, मँगोसारख्या ट्रीचे। तर त्या खोडाच्या आतमध्ये याचे रूट्स जे आहेत ते खोडाच्या आतमध्ये जातात। दी रूट्स पेनिट्रेट्स इन टू द वूड ऑफ द होस्ट प्लांट अँड फ्रॉम व्हेअर दे ऑप्टेन्स द वॉटर अँड मिनरल्स।
या ठिकाणी लक्षात आलं असेल, या लोरिएंथस प्लांटला ल्यूज आहेत, ते फोटोसिंथेसिस करतात, परंतु मग त्यांना पाणी आणि मिनरल्स लागतं, मग पाणी आणि मिनरल्स जे आहेत हे त्यांचे रूट्स जे आहेत त्या खोडामधून मिळवतात. अशा प्रकारे हे प्लांट जे आहे पार्शियली पॅरासिटिक आहे, कारण पूर्णपणे ते अन्नावरती होस्ट प्लांटवरती अवलंबून असतं, तर फक्त वॉटर आणि मिनरल्स करताच अवलंबून असतं, म्हणून त्याला पार्शियल पॅरासिटिक प्लांट असं म्हटलं जातं. देर आर सम क्वेश्चन्स, काही क्वेश्चन्स आहेत त्याचे आन्सर्स मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. विच पार्ट ऑफ द लोरिएंथस कॅरीज आउट फोटोसिंथेसिस. आता लोरिएंथस प्लांट हे हेटरोट्रॉपिक आहे, परंतु त्याच्यामध्ये फोटोसिंथेसिस होतं, कारण त्या झाडाला पानं असतात. द ल्यूज ऑफ लोरिएंथस कॅरीज आउट फोटोसिंथेसिस. मग हे हेटरोट्रॉपिक का झालेलं आहे, कारण ते मातीमध्ये न वाढता झाडांच्या खोडांवरती वाढतं दुसऱ्या झाडांच्या, आणि वॉटर आणि मिनरल्स त्या झाडांमधून घेतात, म्हणून ते पॅरासिटिक प्लांट म्हणून ओळखल्या. आता दुसरा क्वेश्चन आहे, फ्रॉम व्हेअर डू दे ऑब्टेन मिनरल अँड वॉटर. ते म्हणजे लोरिएंथस प्लांट हे मिनरल्स आणि वॉटर कुठून ॲब्सॉर्ब करतं, कारण ते मातीमध्ये वाढत नाही. इट ग्रोज ऑन मँगो लाईक प्लांट अँड ॲब्सॉर्ब वॉटर अँड मिनरल्स थ्रू होस्टोरिया दॅट इज सकिंग रूट्स व्हिच ग्रोज अप टू व्हास्क्युलर टिश्यू. व्हास्क्युलर टिश्यू म्हणजे झायलम आणि फ्लोयम हे व्हास्क्युलर टिश्यूज आहेत, कारण प्लांट्स जे आहे त्याचे खोड जे आहे त्याच्या खोड्समध्ये झायलम आणि फ्लोयम असतात. झायलम कंडक्ट्स द वॉटर अँड मिनरल्स. मग ह्या झायलमपर्यंत त्याचे जे सकिंग रूट्स जे आहेत, हे समजा ते रूट्स आहेत, सकिंग रूट जे आहेत ते झायलमपर्यंत पोहोचतात, आणि त्या झायलममधून काय करतात, वॉटर आणि मिनरल्स त्या ठिकाणी ॲब्सॉर्ब करतात, आणि त्याचे पानं जे आहेत ते फोटोसिंथेसिस करतात. व्हाय लोरिएंथस नोन ॲज पार्शियल पॅरासिटिक प्लांट. आता लोरिएंथसला पार्शियल पॅरासिटिक प्लांट का म्हटलं जातं, जसं आपण बघितलं कस्टुटा हे कम्प्लिटली पॅरासिटिक प्लांट आहे. कम्प्लिटली पॅरासिटिक प्लांट का आहे कस्टुटा, कारण त्याच्या अन्नाकरता ते पूर्णपणे होस्टवरती अवलंबून असतं, परंतु लोरिएंथसच्या बाबतीत असं नाही. लोरिएंथस फक्त वॉटर आणि मिनरल्स या बाबतीतच ते होस्ट प्लांटवरती अवलंबून असतं, आणि बाकीचे जे फूड मटेरियल जे आहे ते फूड मटेरियल त्याला पानं असतात, पानं असल्यामुळे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. इट ऑब्टेन्स ओनली वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम होस्ट थ्रू द सकिंग रूट्स अँड प्रिपेअर फूड विथ द हेल्प ऑफ ल्यूज. आलं लक्षात, लोरिएंथसच्या बाबतीत नेहमी लक्षात ठेवायचं, लोरिएंथस हे असं प्लांट आहे की ते मातीमध्ये न वाढता झाडांच्या खोडांवरती वाढतं, आणि त्यामुळे त्यांना वॉटर आणि मिनरल्सची गरज असतं, आणि ते गरज भागवण्याकरता ते त्यांच्या सकिंग रूट्सच्या मार्फत वॉटर आणि मिनरल्स ॲब्सॉर्ब करतात, परंतु फोटोसिंथेसिस मार्फत स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात. देअरफोर लोरिएंथस नोन ॲज पार्शियली पॅरासिटिक प्लांट. थँक्यू.